नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या सोलिस एनमार प्रस्तुत कृषी दरबार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी भारत हा कृषीप्रधान देश आणि या कृषीप्रधान देशामध्ये आता एक नवी क्रांती होती आहे ही क्रांती होती आहे ती शेतीमध्ये कारण शेतीमध्ये आता तंत्रज्ञानाचा वापर दिवसागणिक वाढत चालला आहे आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचं उत्पन्न वाढतंय शेती कात टाकतीय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही पारंपरिक पद्धतीनं आत्तापर्यंत भारतातली शेती होत आली पण या देशामध्ये जी हरित क्रांती झाली त्या हरित क्रांतीच्या नंतर शेतीमधला तंत्रज्ञानाचा वापर हा वाढू लागलेला आहे आणि आता त्याची फळंसुद्धा आपल्याला दिसतील आहेत देशातलं जे शेतीचं उत्पादन आहे ते उत्पादन आपल्याला वाढताना दिसतंय त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे उत्पन्नसुद्धा वाढतं आहे आणि त्याचमुळे शेतीत ब घडणाऱ्या या बदलाबद्दल अमूलाग्र बदलाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत बोलणार आहोत कृषी दरबार या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यासोबत या विषयी बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत आपल्यासोबत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर शरद निंबाळकर सर आहेत निंबाळकर सर स्वागत आहे तुमचं नमस्कार आपल्यासोबत कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे कृषी तज्ज्ञ विवेक भोईटे सुद्धा जोडले गेलेले आहेत विवेकजी तुमचं सुद्धा स्वागत सुरुवातीला मी जातोय निंबाळकर सरांकडे निंबाळकर सर आज जर आपण ही सगळी देशातली परिस्थिती बघितली तर देशाच्या शेतीच्या उत्पन्न वाढीसाठी असेल उत्पादन वाढीसाठी असेल तंत्रज्ञान किती महत्वाचं आहे आणि आजची देशातली अवस्था नेमकी काय आहे ही देशाच्या अवस्थेच्या संदर्भात जर आपण विचार केला हम्म तर हरित क्रांतीचा जो पाया आहे तो साठ सत्तरमध्ये घातला गेला आणि त्याच्या त्यावेळेची परिस्थिती अशी विचित्र होती की आपल्याला पी एल फोर एटी पासून धान्य मिळायचं आणि तेव्हा आपण पी डी मधून देशामध्ये धान्य पोहोचवायचो अशी ही विचित्र परिस्थिती होती परंतु हळूहळू या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी एकोणीसशे एकोणसाठ आणि साठला साथ जे एकशे अठरा एकरचं प्रदर्शन दिल्लीमध्ये भरवलं आणि तिथे जागतिक कृषीची जी ओळख झाली म्हणजे जवळपास शंभर देशापेक्षा जास्त लोकांनी तिथे जो सहभाग घेतला तिथून मात्र कृषी क्रांतीची मुहूर्तमेढ रोवल्या गेली आणि तिथून शास्त्रज्ञ असतील शेतकरी असतील या सर्वांनी त्यामधून विचार घेऊन या भारताची आजची परिस्थिती निर्माण झाली आहे असं जर मी म्हंटल तर फारसा भावगं ठरू नये कारण हजारो लाखो लोकांनी ट्रॅक्टर पहिल्यांदा तिथे पाहिला एकोणीसशे एकोणसाठ साठला ला ऐंशी दिवसाचं जे प्रदर्शन होतं म्हणजे हायकोर्टापासून पांडवाच्या किल्ल्यापर्यंतचं एकशे अठरा किलो याच्यामध्ये पसरलेला एकरामध्ये तो सांगायचा उद्देश असा की ही जी हरित क्रांतीची जी मुहूर्तमेढ आहे ती तिथे रोवली गेली आणि त्यानंतर मात्र मग हळूहळू पी एल फोर्टीच्या संदर्भातलं आपलं अन्न हे जे अन्न आहे कमी कमी व्हायला लागलं आणि आज मात्र म्हणजे त्याच्यामध्ये मग भाऊसाहेब पंजाबराव देशमुख असतील शिंदे साहेबांचा सहभाग त्याच्यामध्ये आहे माननीय पवार साहेबांचा संबंध त्याच्यामध्ये आहे सुब्रमण्यम साहेबांचा संबंध आहे या लोकांनी आणि स्वामीनाथन सारखे शास्त्रज्ञ शेतकरी या लोकांनी मात्र त्या दिवसापासून या तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये होणारी जागतिक शेती पाहिल्यावर मनामध्ये जे बीजांकुरण जे सिडिंग झालं त्या सिडिंगचा फायदा आज आपल्याला एक तीनशे सोळा दशलक्ष अन्नधान्य हे आपण आज निर्माण करू शकतो ज्या वेळेला एकोणीसशे बावन्न ला आपल्याकडे बावन्न अन्नधान्य होतं तिथून आज आपण इतके सहा पॉईंट अन्नधान्य आणि आज सर्वात कमीत कमी म्हणजे किंमत आपण चार रुपये तीन रुपये दोन रुपये किलो प्रमाणे आपण अन्नधान्य जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोकांना खाऊ घालू शकतो अशी विपुलता आपल्या शेतकऱ्यांनी आणि आपल्या देशाच्या राजकारणांनी नीतीधारकांनी आणि तंत्रज्ञाना याचा हा बदल मात्र असा विचित झालेला आहे की आज आपण शंभर देशांना अन्नधान्य पुरवतो तांदूळामध्ये आज आपण जगामध्ये पहिले आहोत आणि अनेक बाबींमध्ये पहिला दुसरा नंबर आपला आज आपण घेतो आहोत ही मात्र अभिमानाची गोष्ट आहे शेतकऱ्यांच्या शास्त्रज्ञांच्या नीती निर्धारकांच्या या खरंच या ठिकाणी गौरवास्पद आणि हा भाग आहे विशेषतः तंत्रज्ञानामुळे म्हणजे उत्तम हु बियाणं खत त्याच्यानंतर कीटकनाशक त्याच्यानंतर यंत्रांचा वापर ट्रॅक्टरचा वापर hmm. पाण्याचा सिंचनाच्या संदर्भातला ठिबक सिंचनाचा भाग या सर्व गोष्टींनी आणि अनेक प्रकारचे हे जे तन नवीन विकसित तंत्रज्ञान hmm. नवीन विकसित जागेच्या हवामानाच्या जमिनीच्या प्रकाराच्या या संदर्भामध्ये नवीन शेतीच्या संदर्भातली पद्धती आपण निर्माण केली hmm. त्याचा फायदा हा झालेला आहे सिंचनामध्ये झालेली वाढ जी आहे त्याचा फायदा फार मोठा झालेला आहे कृषी विद्यापीठ सत्तरच्या जवळपास आहे त्यांनी केलेल्या संशोधनाचा भाग झालेला आहे प्रायव्हेट ज्या कंपनीज आहेत त्यांनी मात्र केलेल्या संशोधनाचा भाग या सर्वाचा सहभाग या देशाच्या आजच्या परिस्थिती म्हणजे स्वयंपूर्तता जी आहे जी आपण परावलंबी होतो ते परावलंबत्व आपलं जाऊन या नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे आणि मेहनतीच्या जोरावरती खऱ्या अर्थाने आज आपण सुबत्ता आणलेली आहे मात्र कधी विसरून चालणार नाही नक्कीच ना मला सरांना तेच विचारायचं आहे सर शेतीमध्ये पेरणी आणि नंतर काढणी ह्या दोन महत्त्वाच्या बाजू असतात या पेरणी आणि काढणीमध्ये तंत्रज्ञान किती महत्त्वाचं असतं आणि शेतकऱ्यांना त्या तंत्रज्ञानाचा किती फायदा झाला आहे Uh, सर हा खूप महत्वाची गोष्ट आज शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आहे आताच आदरणीय डॉक्टर निंबाळकर सरांनी सांगितलं की हरित क्रांतीनंतर उत्पादकता वाढ मिळाली परंतु जे काही बदल शेतीमध्ये आज आपण बघतो आणि ते शेतकऱ्यांना त्या बदलांना सामोरं जाताना पहिली गोष्ट अशी आहे की पेरणीपासून काढणीपर्यंत जो काही बदल शेतीमध्ये होत आलेला आहे की साठच्या दशकानंतर आत्ताचं जे विसावं वी, जे शतक आहे त्याच्यामध्ये आपण असं बघतो की मनुष्यबळ मुबलक होतं त्याच्यामध्ये शेतकऱ्याने ह्या गोष्टी करण्यासाठी अडचण नव्हती आज आपण बघतो की मनुष्यबळाचा वापर आणि त्याची कार्यक्षमता आणि उपलब्धता ह्या तिन्ही गोष्टींच्यासाठी खूप मोठ्या अवघड परिस्थिती काही पिकांच्या मध्ये झालेली आहे आपण असं बघा की पूर्वी भाजीपाला वर्गीय पिकांच्या मध्ये फळबागांच्या मध्ये किंबहुना उसासारख्या पिकामध्ये Hmm. कधीतरी म्हणजे औषध फवारणीसारखी गोष्ट कधी नव्हती परंतु काही नवीन सुद्धा रोग याच्यामध्ये आलेले जसं आपण बघितलं की लोकरी मावा मग मा शेतकऱ्यांना या संदर्भामध्ये फवारणी करावी लागली But... की जिथं खूप अडचणीच्या गोष्टी झाल्या अगदीच सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर ज्वारीसारखं पीक आज जर आपण त्याचं अर्थशास्त्र बघितलं hmm. तर पेरणीपासून काढणीपर्यंतचा जर लेखाजोखा मांडला आणि उत्पादकता आणि त्याची विक्री बघितली तर ह्या सगळ्या गोष्टी मनुष्यबळावर करायच्या झाल्या केवळ तर त्या न आहेत आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत शेतकऱ्यांशी संवाद साधतो किंवा बरोबर काम करतो त्यावेळेस हीच गोष्ट प्रकर्षन जाणवते की याच्यामध्ये कुठंतरी यांत्रिकीकरणाचा भाग सहभाग झाला पाहिजे त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि आ, याचे जे काही निष्कर्ष आम्ही अनुभवले दो दोन प्रकल्पामधून जसं की आपण एक बघितलं की विषरहित द्राक्ष उत्पादन आणि त्याची निर्यात या प्रकल्पामध्ये आम्ही पाच तालुक्यातील दोनशे शेतकऱ्यांना बरोबर घेऊन द्राक्षामध्ये यांत्रिकीकरणाचा वापर कसा करता येईल आणि खर्च कसा कमी करता येईल या संदर्भात एक खूप छान दोन हजार चौदा साली कृषी विभाग महाराष्ट्र शासन आणि द्राक्ष संशोधन केंद्र पुणे यांच्या आणि महाराष्ट्राच्या द्राक्ष बागायतार संघ यांच्या बरोबर एक प्रोग्राम केला आणि त्याच्यामध्ये आपण परदेशातून आयात केलेली भारतातून काही तयार केलेली एक इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेयर नावाची काही यंत्र आपण त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातात दिली आजच्या या शतकामध्ये आजच्या या शेतीसाठी यांत्रिकीकरण मग ते छोटे यंत्र असतील मोठी यंत्र असतील खूप काळाची गरज आहे शेतकऱ्यांचा शेतीतला खर्च कमी करण्याच्या दृष्टीकोन निश्चितच खूप महत्वाचा महत मुद्दा तुम्ही मांडलेला आहे सर याच तंत्रज्ञानाच्या संदर्भात जेव्हा आपण बोलतो तेव्हा ट्रॅक्टर हा एक मोठा घटक आहे यांत्रिकरणाच्या सगळ्या प्रक्रियेतला या ट्रॅक्टरमुळे वेळ श्रम आणि पैसा हे सगळं वाचलं आणि अगदी आता छोटे ट्रॅक्टर आल्यामुळे छोट्या शेतकऱ्यांना सुद्धा यांत्रिकीकरण करणं सुलभ झालं हा ट्रॅक्टर किती महत्वाचा घटक ठरलेला आहे शेतीचं रुपडं पालटण्यात अगदी खूप छान प्रश्न असा आहे पूर्वी आपण या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस ट्रॅक्टरचं शेतीमध्ये ज्याला आपण म्हणतो सुरुवात नव्हती त्यापूर्वी आपण बैलानं शेती करायचो आणि बैल त्याच्यावरच सांभाळण्याचा खर्च हे सगळं हळूहळू बदलत गेल ट्रॅक्टर मग ते लहान ट्रॅक्टर असतील मोठे ट्रॅक्टर असतील यांचा ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस शेतकऱ्यांना एक मित्र म्हणा एक जोडीदार शेती करण्यासाठी मिळालं असं वावगं ठरणार नाही आपण बघू सांगू शकतो की ज्या वेळेस अगदी नांगरटीपासून ती जमीन मशागतीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यापासून जमीन ची ढेकळं लहान करण्यापासून सारे पाडण्यापासून ते अगदी पीक बाजारपेठेत पाठवण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी या लहान मोठ्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना करता आले आज आपण उसाची शेतीचा जरा विचार केला हो। तरी आपल्या लक्षात असं येईल की हजारो एकर लाखो एकर जमीन आज उसाच्या पिकाखाली असताना जर या पद्धतीची ट्रॅक्टर सारखी यंत्रणा जर आपल्याला उपलब्धता नसती तर आपण कमी वेळामध्ये हे सगळ्या गोष्टी करू शकलो नसतो आणि त्यामुळं आज आंतरपीक पद्धतीमध्ये सुद्धा आपण बघू शकतो आंतरपीक पीक पद्धती घेत असताना मशागती असतील पेरणी असतील त्या सुद्धा सहजासहजी आपण या गोष्टी करू शकतोय एवढंच काय आज ट्रॅक्टरला जी जोडण्यात येणारी अवजार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा संशोधनाने बदल झालेला आहे जसं आपण बघतो की केवळ बी पेर न पेरता त्याच्यासोबत जी काय मूलभूत मात्रा या पिकाला लागणारी आहे ती सुद्धा आपण त्याच वेळेस त्या बियाच्या खाली ही पेरून देऊ शकतो आणि ते पण मेजरेबल म्हणजे आपण क्वांटिटी काढून आपण ती मात्रा त्या एकरामध्ये देऊ शकतो हा हुँ. एक शेतकऱ्यांसाठी एक मोठा एक बदल म्हणावा लागेल सोली सेनमार प्रस्तुत कृषी दरबार या विशेष कार्यक्रमात आपण एक छोटासा ब्रेक घेऊया ही चर्चा अशीच कायम राहणार आहे कुठे जाऊन का पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत वर सोलिस एन कृषी दरबार डॉक्टर निंबाळकर सरांना विचारायचंय की शेतीचं सध्याचं क्षेत्र जर बघितलं तर ते दिवसेंदिवस घटत चाललेलं आहे एका शेतकऱ्याकडे पन्नास साठ शंभर एकर अशी जमीन असायची आणि मग तिथं यांत्रिकीकरण करणं हे सोपं जायचं पण आज अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढलेली आहे मग अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान आपल्या शेतीमध्ये वापरणं हे तितकंसं परवडणारं नसतं किंवा त्यांची कपॅसिटी नसते असं आपल्याला दिसतं अशा वेळी काय व्हायला हवं की या अल्पभूधारक शेतीमध्ये सुद्धा तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात वापरता येईल बरोबर आहे अगदी छोट्या क्षेत्रामध्ये सुद्धा तंत्र तंत्रज्ञान म्हणजे काही खूप मोठं तंत्रज्ञान म्हणजे असं खूप किमती तंत्रज्ञान खूप यांत्रिकी तंत्रज्ञान म्हणजे काही अध्ययनवत तंत्रज्ञान नाही आहे ना म्हणजे छोट्या कास्तकारांच्या संदर्भात सुद्धा मोठमोठी जी काही यंत्र आहे ती वापरायची गरज नाही त्याच्यावरती अशी छोटी मोठी यंत्र निर्माण झालेली आहेत त्याच्यानंतर जसं आता आपण ठिबक सिंचनाचं तंत्रज्ञान आहे ते जर आपण वापरलं तर आपल्या जे काही दोन एकर असेल तीन एकर शेती असेल आणि जर आपल्याकडे पाण्याची क्षमता यांनी जर अर्धा एकर आणि एक एकरला द्यायची असेल तर थिबक सिंचनाचा वापर केला तर आपले तीन एकर सिंचनाखाली क्षेत्र हे तंत्रज्ञान आहे ना हाँ. दुसरी गोष्ट अशी आहे की पाण्याचा वापर करण्याचं तंत्रज्ञान बी बियाण्याच्या संदर्भातलं तंत्रज्ञान अद्यावत चांगल्या प्रकारचं चा कृषी विद्यापीठाचं बियाणं जे सरळ वाणाचं बियाणं आहे ते तीन वर्षापर्यंत आपल्याला वापरता येते हेही तंत्रज्ञान आहे त्याच्यानंतर यामध्ये जशी की आपण सेंद्रिय शेतीचं म्हणतो तर कीटकनाशकांचा वापर न करता फार मोठे फर्टिलायझरचे डोसेस न देता आपल्याकडचं असलेलं काडी कचरा का कंपोस्ट त्याचं रिसायकलिंग करून त्याचं खात करून आणि ते आपण शेताला हेही तंत्रज्ञान आहे ना म्हणजे जसं आपल्याकडे छोटी मोठी तंत्रज्ञान आहे प्रत्येक एक गोष्ट अशी करता येऊ शकते की जर समजा अल्पउधार शेतकऱ्यांची संख्या हो। मोठी असेल तर त्यांनी एकत्र येऊन गट शेती करावी आणि त्या गटाच्या माध्यमातून फायनान्सच्या माध्यमातून आपण ट्रॅक्टर सारखे जे यंत्र आहे ज्याला मोठी इन्व्हेस्टमेंट लागते समजा गुंतवणूक लागते हो। तर ती गुंतवणूक सगळ्यांमध्ये एकत्र घेऊन सुद्धा आपण आपली शेती यांत्रिकीकरणाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतो अगदी बरोबर आहे तुमचं म्हणण्याला मी पूर्णतः सहमत आहे याचं कारण असं की आता आपल्याकडे शेतकरी कंपनी निघालेली आहेत बऱ्याच ठिकाणी म्हणजे आपण तो मार्ग अवलंब किंवा गट शेतीचा आता आपण मार्ग अवलंबलेला आहे आणि कस्टमाइज सर्व्हिस जी आहे कस्टमाइज सर्व्हिसच्या संदर्भातून सुद्धा मोठी यंत्र आपल्याला वापरता येऊ शकतात कारण की आपला जसा आता छोट्या क्षेत्रावरती आपल्याला विशेषतः त्याचा वापर करता जरी आला नाही तर जरी आपली शेती एकत्र आली गट शेती जर आपण केली एक पीक एक तंत्रज्ञान याचा जर वापर केला तर आपल्याला त्या संदर्भामध्ये हा विषय सुद्धा आपल्याला आणि कस्टमाइज आता मोठमोठे ट्रॅक्टर असतील रोवणी यंत्र असतील आता कसं आहे लेबरचा प्रॉब्लेम येतो अनेक ठिकाणी आपल्याला रोवणीच्या वेळेला माणसं मिळत नाही तर त्यावेळेला छोटी छोटी आता ट्रॅक्टरवरती विकसित पेरणी यंत्र निघालेली आहेत किंवा सिडलिंग धानाची रोवणी करण्यासाठी आपण रोप सुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकतो आणि करू शकतो अशा प्रकारचा आहे त्याच्यामध्ये चार फणीचे आपल्याकडे ना हे आहेत ना म्हणजे ज्याला काय म्हणून उपकरणं आहेत की ज्यांनी आपण डवरा करू शकतो आणि अशा पद्धतीने छोटी मोठी तंत्रज्ञानाचा फवारणी करू शकतो जसं संत्र्याचा बगीचा आहे किंवा फणसाचा बगीचा आहे अशा अनेक आंब्याचा बगीचा आहे याच्यामध्ये सुद्धा आपण या यंत्रांचा फवारणीसाठी उपयोग करू शकतो असे गटश एकत्र येऊन जर केली आता काही होल्डिंग आपलं फार कमी झालेलं महाराष्ट्रातलं हो, म्हणजे जवळपास दोन हेक्टरच्या खालचं होल्डिंग आहे आणि ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के लोक हे कोरड शेती करणारे आहेत बरोबर तर त्या ठिकाणी या तंत्रज्ञानाचा एकत्रीकरण करून जर केलं त्यांनी काय होईल की खता म्हणजे आपलं इनपुटची कॉस्ट कमी होईल बरोबर म्हणजे जर एकत्र आपण जर खतं मागितली एकत्रित जर आपण शेतीची मशागत केली जर फवारणी केली तर यामध्ये जो वैयक्तिकरित्या जो जास्ती होणारा खर्च आहे तो अत्यंत कमी होईल आणि त्याच्यामध्ये इनपुट कॉस्ट कमी होते म्हणजे या यंत्रिकीकरणाचा एकच उद्देश आहे की तुमची प्रॉफिटेबिलिटी आणि एफिशियन्सी ही वाढली पाहिजे मला मला तेच विचारायचं बोळटेसरांना सर जेव्हा आपण तंत्रज्ञानाच्या बद्दल बोलतो तेव्हा स्वाभाविकपणे मग भांडवली गुंतवणूक करायची आहे समजा त्याच्यामध्ये हे भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता शेतकऱ्यांची बऱ्याचदा नसते मग सरकारी पातळीवरून त्याला जर हातभार मिळाला बँकांकडून त्याला तशा प्रकारचा आर्थिक हातभार मिळाला तर तो ते करू शकतो मग अशा वेळी शेतकऱ्यांनी काय करावं त्यांच्याकडे काय ऑप्शन्स आहेत तशी मदत मिळते का शेतकऱ्यांना हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे डॉक्टर निंबाळकर सरांनी सांगितलं की अगदी पासून हार्वेस्टिंग पर्यंत सगळी उपलब्धता आहे परंतु शेतकऱ्यांची तेवढी क्षमता नाही अशा वेळी आम्ही अग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रानं या संदर्भात गेली दहा वर्षापासून आपण अवजार बँक इम्प्लिमेंट बँकेच एक प्रकल्प आपण राबवला ज्याच्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी मंडळ किंवा शेतकरी गटानं याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आपण अशी शेतकरी मंडळ तयार केलेली आहेत ज्याच्यामध्ये नाबार्ड बँक असेल कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या काही स्कीम आहेत आणि कृषी विज्ञान केंद्र यांनी एकत्रित येऊन या अवजार बँकेची स्थापना केली मला सांगायला आनंद असा वाटतो की आज वेगवेगळ्या म्हणजे भोर तालुक्यामध्ये या पुरंदरमध्ये किंवा इंदापूर बारो बारामती तालुक्यामध्ये अशा पद्धतीची इम्प्लिमेंट बँक शेतकरी मंडळांनी उभे केलेले ज्याच्यामध्ये अगदी म्हणजे नांगरापासून रोटावेटर मळणी मशीन पर्यंत सगळी अवजार त्या एका ठिकाणी त्या मंडळाचे असतात खूप चांगल्या पद्धतीनं ही अवजार बँक संकल्पना आज कोरोडो भागामध्ये सुद्धा सुपेसारख्या मला कमी आहे तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा सांगितला अवजार बँकेच्या बद्दलचा मला शेवटचा प्रश्न विचारायचा निंबाळकर सरांना निंबाळकर सर सार गट शेती किंवा अनेक लोकांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांना सरकारकडून मदत मिळते पण कदाचित आपला हा कार्यक्रम जे छोटे शेतकरी बघत असतील या छोट्या शेतकऱ्यांच्यासाठी इंडिव्हिज्युअल लेवलला वैयक्तिक लेवलला बँकांकडून सरकारच्या कुठल्या योजनांमधून अशा प्रकारचं तंत्रज्ञान खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्यता मिळू शकते का हो आजची आर्थिक सहायता मिळते आणि म्हणूनच आता त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटची सुद्धा स्कीम त्यांनी काढलेली आहे डीपीटी या नावाची म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे मशिनरी घेण्यासाठी किंवा ह्या संदर्भामध्ये जिथे पैसा लागतो जिथे अवजारं घ्यायची आहे जशी अवजार बँक आहे तर या अवजार बँक सुद्धा याचा फायदा घेतात फक्त हे कसा फॉर्म भरायचा त्याच्यामध्ये ज्या प्रोसेसेस आहेत आणि बँकांनी त्या, त्या संदर्भ याचं जे सहजरित्या त्यांना जे मार्गदर्शन पाहिजे त्याचा मात्र अभाव आहे आणि हा जर जर सरकारच्या स्कीम्स आहेत ते मोठी माणसं घेतात लहान माणसापर्यंत ते पोहोचत नाही तर त्यांना माहिती नाही म्हणजे या संदर्भातला हा जो भाग आहे की नॉलेज इज देअर बट अडॉप्शन इज मिनिमम म्हणजे त्याचं अडॉप्शन साठी जे एक्सटेन्शन सर्व्हिस पाहिजे जे ज्ञान संवर्धनाच्या संदर्भ तर ही जर मोहीम राबवली तर याचा फायदा सरकारच्या स्कीमचा या संदर्भामध्ये लोकांना होऊ शकतो छोट्या कास्तकाराला सुद्धा होऊ शकतो नक्कीच उद्देश हाच आहे हा कृषी दरबार कार्यक्रम आम्ही घेण्याचा उद्देश हाच आहे की या छोट्या शेतकऱ्यांच्यापर्यंत जी माहिती नाही त्या माहितीचा जो अभाव आहे तंत्रज्ञानाचे फायदे आहेत हे सगळे त्यांच्यापर्यंत जावेत आणि त्याच्याबद्दलचं विचारमंथन व्हायला हवं म्हणून न्यूज एटी लोकमतच्या माध्यमातून आम्ही हा कृषी दरबार भरवला या दरबारातून न्यायनिवाडा होणार आहे न्यायनिवाडा शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांच्या संदर्भातला आणि आज या चर्चेमध्ये आपण आलात खूप मूलभूत अशी माहिती तुम्ही उपयुक्त अशी माहिती दिली त्याबद्दल मी दोन्ही पाहुण्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण ऐकलं की आज शेतीमध्ये हे बदल होणं अतिशय गरजेचं आहे शेतीमध्ये खूप मोठ्या अशा संधी आहेत आणि त्या संधी आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोधत शेतीचा विकास शाश्वत विकास करणं शक्य आहे त्याच्यासाठी गरज आहे ते म्हणजे ज्ञानाचं आदानप्रदान होणं आणि या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देणं या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत हे पचास एस का टॅक्टर आहे लेकिन साठ का काम करता जे काम करतात आणि याच्यामध्ये रिवर्स या टॅक्टर एकच पार्ट असा वाटला आम्हाला इंजन बद्दल चांगलं गियर बॉक्स आहे मिळालं आणि इंजिन मध्ये आम्ही जे माहिती काढली परत असं का याच्यामध्ये पंधरा गियरचा अटॅक वारंवार कचरा साफ करण्याची आमच्या क्रेशन मध्ये पाळी येत नाही एक चांगली खुबी आहे अच्छा मैं तो बोलूंगा सबसे अच्छा है ये